वेगाची नशा करी जीवनाची दुर्दशा या वाक्याचा प्रत्यय वारंवार येतोय. भरधाव वेगानं गाडी चालवल्यामुळे नियंत्रण सुटून दरवर्षी देशातील 1.5 लाख लोकांचा बळी जातोय. त्यामध्ये तरुण मुलांचं प्रमाण अधिक आहे. आपलं जीवन, आई वडील, कुटुंबीय या कशाचीही फिकीर न करता वेगानं पछाडलेली 16 तरुण मुलं दररोज मृत्यूमुखी पडत आहेत. रस्ते अपघाताच्या बाबतीत शासन, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमं यांच्याकडूनही सातत्यानं प्रबोधन होऊन सुद्धा या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. हा चिंतेचा विषय आहे. विशेषत 18 ते 30 वयोगटातील मुलांना वाहतूक परवाना देताना काही निर्बंध घालणं गरजेचं बनलंय. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुलाच्या हातात दुचाकी देताना पालकांनीही काही गोष्टींचं पालन केलंच पाहिजे. वेगावर नियंत्रण आणि हेल्मेट सक्ती याबाबत सर्वांनीच गांभीर्यानं कृती केली तरच अकाली बळी जाणाऱ्या तरुणांचं प्रमाण कमी होईल. बदलत्या धावपळीच्या युगात दुचाकी गाडी गरजेची बनली आहे हे खरंय. त्यामुळे भारतात दुचाकी वापरणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण लक्षणीय वाढले. पण दुचाकी गाडी वापरताना घ्यायची दक्षता, वाहतुकीचे नियम याबाबत मात्र गांभीर्यानं विचार केला जात नाही. त्यामुळे दरवर्षी आपल्या देशात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या 1.5 लाखांपर्यंत पोचली आहे. केंद्र शासनाचा वाहतूक विभाग, राज्य शासन यांच्यामार्फत दरवर्षी रस्ते अपघाताच्या बाबतीत आढावा बैठक घेतली जाते. रस्ते अपघाताची कारणं आणि त्यावरचे उपाय याबाबत चिंतन केलं जातं. मात्र तरीही रस्त्यावर बळी जाणाऱ्यांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. उलट रस्ते अपघातांच्या संख्येत दरवर्षी 31% वाढ होतीये. विशेषत 18 ते 30 वयोगटातील दर दिवशी 16 मुलं रस्ते अपघातात बळी जात आहेत, तर सर्व वयोगटातील 377 लोक दररोज मृत्यूमुखी पडत आहेत. मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर अनेक पालक मोठ्या हौसेनं त्यांना दुचाकी घेऊन देतात. पण दुचाकीची किल्ली हातात देण्याबरोबरच वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत मुलांचं प्रबोधन केलं जात नाही. विशेषतः गाडीचा वेग किती असावा, दुचाकीवर किती जण बसावेत याबाबत पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे RTO कडून सुद्धा नवीन वाहन चालवण्याचे परवाने देत असताना अधिक कठोर नियम करणं आवश्यक आहे. हेल्मेट घालणं, वेगाची मर्यादा, गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, मद्यपान करून गाडी चालवू नये याबाबतचे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. वेगाच्या नशेपायी आयुष्यावर उदार होणाऱ्या युवा पिढीला वारंवार सूचना आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे. वेळप्रसंगी कायद्यानुसार कठोर कारवाई सुद्धा करावी लागते. पण मुळात पालकांनी ही जबाबदारी अधिक सजगपणे पार पाडली पाहिजे असं मत पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांनी व्यक्त केलं. या वेगामुळेच बरेच अपघात होऊन त्यामध्ये बळीसुद्धा गेलेले आपण पाहतोय. कालसुद्धा अगदी एक अपघात झालेला आहे आणि केवळ तो वेगाचाच बळी आहे. तर पालकांना आव्हान आहे की आपण आपल्या पाल्यांना गाड्या जेव्हा देत असतो तेव्हा त्याचं भान ठेवावं, त्याचं स्पीडबाबत त्यांना प्रबोधन द्यावं, लायसन्स त्यांच्याजवळ असणं गरजेचं आहे. जेव्हा ते गाडीवरून प्रवास करत असतील तेव्हा हेल्मेट त्यांच्या डोक्याला असणं सक्तीचं करावं, त्यामुळे सुरक्षितता निश्चितपणानं होऊ शकते. अशा प्रकारचं आव्हान वाहतूक शाखेकडून सुद्धा आम्ही वेळोवेळी करत आहोत. खरं तर दुचाकीवर बसणाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करणं कायद्यानं बंधनकारक आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शहरांमध्ये हेल्मेटची सक्ती आहे. पण मुळात ही सक्ती नसून जीवरक्षक प्रणाली आहे. पण तरीही आपल्या कोल्हापुरात मात्र हेल्मेट वापराबद्दल अजूनही काही लोक नाक मुरडतात, तर काही राजकीय नेते क्षणिक स्वार्थापोटी हेल्मेट सक्तीला विरोध करतात. एखाद्या वाहतूक पोलिसांनी हेल्मेट नसेल म्हणून कुणाला अडवलं तर लगेच काही राजकीय नेत्यांचे पोलिसांना फोन येतात. आजवर हेल्मेटची आवश्यकता आणि गरज याबद्दल खूप प्रबोधन झाले, तरीही आपल्याला शहाणपण येत नाही हे दुर्दैव. पण गुरुवारी झालेल्या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाला आणि 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली. आता तरी तरुणाईनं विचार करावा आणि हेल्मेट ओझं नाही तर प्राण वाचवणारं साधन आहे इतकंच भान बाळगावं.